नमस्कार, वर्षाज हाऊस ऑफ फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे। जेवणाची रंगत वाढवणारी हिरव्या टोमॅटोच्या चटणीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। हिरव्या टोमॅटोची चटणी करण्यासाठी इथे मी हे मध्यम आकाराचे 3 हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत। साधारण 1/2 असे हे टोमॅटो आहेत। याला आता कापून घेऊया। टोमॅटो इथे सगळे बारीक चिरून झालेले आहेत। इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण आपल्याला चटणीत घालायच्या आहेत। ते अशा कापून घेऊया। गॅसवर इथे कढईमध्ये 1-2 चमचे तेल गरम करून घेतले, त्यामध्ये याआधी मिरच्या टाकूया। मिरच्या थोड्याशा परतल्या की त्यामध्ये हे चिरलेले टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो आणि मिरच्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या। आता या कढईवर झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत वाफून घेऊया। अधूनमधून या टोमॅटोला थोडस हलवून घ्यायचंय। इथे बघतोय टोमॅटो चांगले शिजलेले आहेत। मध्यम आचेवर हे टोमॅटो आपण मऊ होईपर्यंत शिजवून घेतले। आता गॅस बंद करूया। हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। हे टोमॅटो आता थंड झालेले आहेत। यामध्ये 2 चमचे तिळाचा कूट, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, इथे 2 चमचे मी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तो पण घालूया। गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हे सर्व आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरमध्ये इथे चटणी छान वाटून झालेली आहे, अगदी बारीक याची पेस्ट नाही करायची, हे असं याचं टेक्स्चर पाहिजे। ही चटणी एका दगडीत काढून घ्यायची आहे। चटणीवर घालायसाठी आता फोडणी करून घ्यायची आहे। 1 चमचाभर मी तेल घालत आहे कढईत। तेल तापलंय, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, इथे 1/2 चमचा उडदाची डाळ घालत आहे। खूप खमंग अशी चव लागते या चटणीला, यामुळे चिमूटभर हिंग। गॅस बंद करूया। ही फोडणी आपण चटणीवर घालून घ्यायची आहे। हिरव्या टोमॅटोची खमंग अशी चटणी इथे तयार झालेली आहे। ही चटणी पोळी, धपाटे, सर्व प्रकारचे पराठे याबरोबर खूपच छान लागते। हिरव्या टोमॅटोच्या चटणीची माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।